नमस्कार मित्रांनो, मी रोहित नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरपी व्लॉग्स। तर हा एक व्लॉग नाही आहे, हा एक व्हिडिओ आहे। तर आई बाबा चारधामला गेले होते। लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की आम्ही 11 दिवस मी आणि योगेशने कसे काढले ते। तर हा व्हिडिओ आहे आईबाप्पांच्या जर्नीचा। तर त्यांच्या ग्रुपमध्ये काही जणांनी व्हिडिओज काढलेले, फोटोज काढलेले, ते मी सगळे कलेक्ट केले। पप्पांनी तर मोस्ट ऑफ द व्हिडिओज काढलेत। तर मी विचार केला एक व्हिडिओ बनवतो आणि त्यात त्यांचे पण एक्सपिरियन्स टाकतो। तर बघू हा व्हिडिओ कसा झाला आहे, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। देहरादूनवरून आम्ही हरिद्वारला गेलो। हरिद्वारला हॉटेलवर गेलो, त्यानंतर फ्रेश झालो, चहा नाश्ता घेतला। संध्याकाळी हरिद्वारला जाऊन काय केलं? काय नाही, नदीवर फक्त गेलो, पाच पाय धुतले। हरिद्वार म्हणजे ही कुठली नदी? ही कुठली? साखळी यमुनेत्रीला निघालो। 8 वाजता तिकडे यमुनेत्री मंदिराच्या इकडे आम्ही टच झालो। 8 वाजता चढायला सुरुवात केली। जाईल ते लोक 6 किलोमीटर सांगतात, तर 6 किलोमीटर नाही, मला जास्त आहे, 10 किलोमीटर। येताना चालत उतरली, 8 वाजले संध्याकाळी उतरली, तर बरोबर थकलेली। पप्पा मला म्हणतात आता हे वरती लोक दिसत ना, हे मग तेवढे त्या गाड्या चालत ना तिकडे जायचं। मला तर चालायची ताकद नव्हती, मी समजा मला चालायची ताकद नाही। मग मी समर्थांना सांगितलं, समर्थ मला गाडी पाठवा। म्हणजे तर तिकडे एक माणूस होता, त्याला विचारलं की मी मला खूप तक्रार झाली, चालायला नाही, मला गाडी मिळेल का भाड्याने? लगेच त्यांनी ते एका ड्रायव्हरला बोलून सांगितलं, त्यांना भाड्याने गाडी पाहिजे। त्यांनी लगेच कॉल केला, त्यांनी लगेच सांगितलं की थांबा, आता तुम्हाला गाडी येईल 371 नंबर। बारकोटवर परत आलो यमुनोत्रीवरून रात्री। सकाळी उठून आम्ही गंगोत्रीसाठी आपण तिकडे निघालो। भजनवाले बसलेले कोण गुजराती, छान भजन बोलत होते आणि भजन ते एवढं सुंदर होतं का, बायकांना नाच येत होता, मग तिथे खूप नाचत होते लोक। मग आमच्या म्हटले पण नाचत आम्हाला
केदारनाथच्या इकडे जवळपास कुठेतरी आणलं ना आपण, कोण चालते हेलिपॅड आहे ना, हेलिपॅडच्या खाली आम्हाला आणलं वस्तीला, हेलिपॅडच्या अगदी जवळ आम्हाला. सकाळी उठून आम्ही 9 वाजताना हेलिपॅडला गेलो, कारण लेडीजचे हेलिकॉप्टरचं बुकिंग होतं, आम्ही सगळ्या लेडीज हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडला गेलो. जाताना असं जाते फिरून जातो इकडे कुठे म्हणजे आमचं 3 वाजता नंबर लागला आमचा, कारण आदल्या दिवशी मोसम खराब होता म्हणून आदल्या दिवसांची आज सकाळी झाली. आमचा 3 वाजता नंबरला, 3:15 नंबर लागला. मी शारला निघालो, तिथून मग आम्ही याला गौरीकुंडला गेलो ना, गौरीकुंड वरून तिथून घोडे घेतले, तिथे आम्हाला घोडे वगैरे घेताना खूप उशीर झाला, तिथे जवळपास 8-8:30 झाले आम्हाला तिकडेच. आणि मग टोटल किती टाइम लागला वरती पोचायला? 5-1 तास गेले. दुपारी किती वाजता पोचलं? 1:30-2 शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु रे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव रे महेश्वरा. जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. तुम्ही 3 ला भेट कशी झाली? दर्शन घेऊन तिकडे बसलेले मंदिरच्या बाजूला उभे राहून दर्शन वगैरे घेतलं, आमचं दर्शन वगैरे झालं, नंतर हे आले त्यांची लाईनला उभे होते, तेव्हा मग मंदिराचं जरा बंद झालं असतं ना दर्शनासाठी, मी याला लाईनला जरा जास्त उभं राहणार. असं वाटलं तिकडे पहिल्यांदा जेव्हा बघितलं केदारनाथ, आणि हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर फर्स्ट टाइम कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिल्या सुरुवातीला भीती आलेली मनाकडे, पण नंतर चालू झालं छान. वरतून जेव्हा केदारनाथ तुला तर बघायला भेटलंस ना वरतून, मंदिर नाही दिसत नाही, फक्त खालची दरी वगैरे दिसते. केदारनाथला आम्ही मग वस्तीला राहिलो, आम्हाला ते टेंट केलेले, त्याच्यात झोपायला गेलो, खालून पण ओलं असं, वरतून ते गाद्या होत्याच त्यांच्या, वरतून पण गाद्या आम्ही आपण तिथेच वस्ती केली त्या दिवशी, तिकडे वस्ती आम्ही तिथून जोशीमठला आलो. जोशीमठला आल्यानंतर जेवण बरोबर बनवून घेतलेलं तिकडे हॉटेलच्या इथेच आम्ही जेवलो, आणि मग त्यांनी सांगितलं जायचं असेल तर जा, 5 नंतर बंद होत.
दशमठ मध्ये गेलो, मंदिरात गेलो, नरसिंह अवताराचं एक मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि मग रात्री आम्ही आलो जेवलं आणि मग सकाळी उठून परत आम्ही बद्रीनाथला. सकाळी आम्ही 8 वाजता लाईनला उभे राहिले, 1:30 आमचं दर्शन झालं. बद्रीनाथला पण एकदम मस्त, पण सुरुवातीला लाईन, पण मंदिरात गेल्यावर लाईन असते सगळी एकत्र. स्टेला आम्ही ऋषिकेशला, पहिल्यांदा गेले चारधामला ना? हो पहिले सगळ्यात चांगलं वाटलं. केदारनाथ मला लाईक करा.